नमस्कार. एक्सपर्ट मेडिसिन ॲडवाईस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघूयात. जर बाळ खूप रडत असेल, किरकिर करत असेल आणि सुचत नसेल की बाबा काय करावं, तर त्या बाळाला कसं हसवता येईल हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघूयात. जेव्हा लहान बाळ रडतं तेव्हा त्याच्या रडण्याचं कारण हे मोस्टली अपचन असतं किंवा त्याचे ढेकर न निघणं असतं, पोटामध्ये गॅस झाला असेल, बाळाचं पोट दुखत असेल, तर तेव्हाच बाळ रडतं आणि त्यामुळं उलटीसुद्धा होते. किंवा जर बाळाची मान वगैरे अवघडली असेल, घेताना व्यवस्थित घेतलं गेलं नसेल आणि त्याचा जर एखादा बॉडी पार्ट दुखत असेल तर त्यामुळं बाळ हे रडतं. तर आज आपण ह्या पोटाच्या रिलेटेड समस्या बघूयात, जेणेकरून बाळाला जर अपचन झालं असेल, पोटात गॅस झाला असेल, बाळ जर उलटी काढत असेल आणि त्यामुळं जर बाळ रडत असेल तर काय उपाय करता येतील हे बघूयात. डिलिव्हरीनंतर बाळाच्या आईचा आहार असतो तो एकदम सकस असतो, एकदम मऊ अन्न आईला खायला दिलं जातं, जेणेकरून बाळाला कोणताही त्रास होऊ नये आणि बाळाचं पोट दुखू नये. तरी पण काही कारणाने हे प्रॉब्लेम्स हे होतात. हीच समस्या जेव्हा मोठ्या माणसांच्या बाबतीत घडते तेव्हा आपण काय करतो की जेवणानंतर थोडीफार बडीशोप वगैरे खातो, तर बडीशोपमुळं आपलं पोट हे एकदम हलकं वाटतं आणि जे आपण अन्न खातो तर ते पचायला एकदम खूप सोपं जातं. पण लहान मुलांच्या बाबतीत असं करता येत नाही. लहान मुलांना आपण डायरेक्ट बडीशोप देऊ शकत नाही आणि त्याच्यासाठी एकदम बेस्ट ऑप्शन तो म्हणजे बडीशोपचा अर्क. एव्हरेस्ट ह्या कंपनीचा हा बडीशोप अर्क आहे. याची 5 ml बॉटल, त्याच्यावरती 18 रुपये MRP आहे. प्राईस ही कमी जास्त असू शकते. तर हा जो बडीशोप अर्क आहे तर याच्यामध्ये बडीशोप पण आहे, नंतर कर्णफुलचा अर्क आहे, थोडाफार सेपा आहे आणि ग्राउंडनट ऑइल थोडंसं मिक्स केलेलं आहे. हे 4 घटक एकत्र मिळून एक स्पेसिफिक प्रोसेसनी ह्याचा अर्क मिळवला आहे, जेणेकरून जे लहान मुलांचं जे पोटाचे रिलेटेड प्रॉब्लेम आहेत ते सर्व सॉल्व होतील. लहान बाळांचं जे अपचन असतं किंवा त्यांना जी येणारी उलटी आहे ती उलटी देखील ह्या बडीशोप अर्कनी कमी होते. पोटामध्ये जो झालेला गॅस आहे किंवा पोट जे कडक कडक लागतं ते पोटही कडक लागणार नाही. बाळाची ढेकर व्यवस्थितपणे ह्या अर्कनी निघते. आणि फक्त एवढ्यासाठीचा उपयोग नाही, तर बाळाला जर कंटिन्यू सर्दी होत असेल तर त्यासाठी देखील हा अत्यंत लाभदायक आहे. अगदी 8 ते 10 दिवसाच्या बाळापासून आपण हा 6 महिन्यापर्यंतच्या बाळाला हा बडीशोपचा अर्क नक्की देऊ शकतो. आता बघूयात की हा बडीशोप अर्क नेमका द्यायचा कसा. तर 1 चमचा घ्यायचा, स्वच्छ धुतलेला, एकदम स्वच्छ पाहिजे. त्याच्यामध्ये बडीशोप अर्कचे 2 थेंब टाकायचे आणि साखरेचे 3 ते 4 दाणे त्याच्यामध्ये मिक्स करायचे. ते चांगलं डिझॉल्व करायचं आणि बाळाला ते चाटवायला द्यायचं. जेव्हा तुम्ही एकदम फर्स्ट टाईम ट्राय करणार असाल, बाळाला जर बाकीच्या कोणत्या टेस्ट माहीत नसतील, तर अगदी 1 थेंब बाळाला अगोदर चाटवायचं, जेणेकरून त्याने सुरुवातीला त्याचा वास त्याला आवडतो नाही आवडतो उलटी काढू नये म्हणून अगदी थोडंसं त्याला ते चाटवायचं. आणि त्याच्यानंतर ना आपण तुम्ही त्याला डेली देऊ शकता. याने कोणताही साईड इफेक्ट्स होत नाही आणि तुमचं जे रडणारं बाळ आहे ते एकदम हसू खेळू लागेल. तर जेव्हा कधी बाळ रडत असेल, त्याच्या रडण्याचं कारण समजत नसेल आणि जे तुम्ही अगदी डेलीही जेव्हा बाळ व्यवस्थित खात पित असेल, त्याची रेग्युलर रुटीन जरी चालू असेल, जरी बाळ रडत नसेल, तरी तुम्ही रेग्युलर हा बडीशोप अर्क देऊ शकता, जेणेकरून त्याने जे पिलेलं आईचं दूध आहे ते त्याला व्यवस्थित पचन होतं, त्याच्या अंगी लागतं आणि बाळाची तब्येत एकदम सुदृढ आणि गुटगुटीत होते. जर तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.